गोयची वेचणूक दर खेपे हायटेक जायत वता. फाटले फावट सगळी मतदान केंद्रां नेटवर्क केल्ली. हे फावट गोवा इलेक्ट्रॉनिक्सान मतदानाची माहिती एकठांय करपाक खासा सॉफ्टवेअर तयार केला. एखादे मतदान यंत्रा विशीं वा मतदाराचे वळखी विशीं कितेंय कोफसांव वा कागाळी केल्यार पोलिंग अधिकारी हे यंत्रणे वरवीं अधिकाऱ्याक संपर्क करतले. मतदानाची सेगीत अपडेट माहिती अधिकाऱ्यांक पणजे बशिल्ले कडेन मेळटली अशी वेवस्था ह्या सॉफ्टवेअरान केल्या. पळयात रिपोर्ट. गॅदर दी ऍक्च्युअल पोलिंग डेटा फ्रॉम ऑल दी 1622 पोलिंग स्टेशन अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हॅज ऑलरेडी प्रिपेअर्ड अ सॉफ्टवेअर. वी हॅव ट्रेन्ड आवर BLOs, बूथ लेवल ऑफिसर्स, टू सेंड SMSs. There are 18 such SMSs which will be sent throughout the day. It will start from the time the polling party has been dispatched to their respective location to the receipt of the EVMs at the receiving point. In that interregnum, there will be 18 SMSs which will be sent. 5 such SMSs about the total number of voters who cast their vote, male, female, 18 years, all such data would be sent by SMSs, by BLOs, to a central server location. So this location, the server would be updated automatically and we will be getting data. नवे मतदार मतदानाक नेटान भायर सरचे म्हणून वेचणूक आयोगान कॅम्पस एम्बॅसिडर नेमल्यात. देर इज अनदर कमिशन हॅज केप्ट अ प्रोव्हिजन ऑफ अपॉइंटमेंट ऑफ कॅम्पस एम्बॅसिडर. So that the young voters who have attained the age of 18-19 can be motivated to cast their votes. And we have identified all major higher education institutions where we have appointed campus ambassadors. These campus ambassadors were trained, and training of 45 nodal officers were organized on 6th of February, and campus ambassadors were trained on 7th of February. वेचणुके वेळात बरे वाईट गजालींचर नदर दौरूक 35 फ्लाईंग स्क्वॉड नेमल्यात. इन नॉर्थ गोवा वी हॅव 15 फ्लाईंग स्क्वॉड्स अँड साऊथ गोवा 20 फ्लाईंग स्क्वॉड्स. टोटल 35 फ्लाईंग स्क्वॉड्स आर बीइंग डिप्लॉयड. इन ईच ऑफ द डिस्ट्रिक्ट यू हॅव वन मीडिया मॉनिटरिंग कमिटी. यू हॅव टोटल 27 व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम अँड 6 व्हिडिओ व्ह्यूइंग टीम in North Goa and 7 in South Goa, so that makes 13. Total 15 static surveillance team. Apart from this, to check the illicit movement of liquor, we have 6 teams in each of the districts of excise department working. Prudenta Khatir, senior reporter Lokesh Shilkar and video journalist Omkar Falari. Mukhyamantri Parrikaran hali ulopachi paddat matshi badalya. उलोवपाचे तेच उलयता पण मातशे हासत खेळात. पत्रकार पांडुरंग गावकरांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पर्रीकारान ताची कला दाखयली. साहित्यिक कार्यावळींनी हाली मुख्यमंत्री दिसना, कार्यावळींनी उसरा पावता, एक एकदा येच ना असे लोक उलयतात म्हणून कोकणी अकादमीचो अध्यक्ष पुंडलिक नायकान मुद्दो काढलो. मुख्यमंत्र्यान पुंडलिक नायकाची संगत वयर काढली, मात हासत खेळत काणयो सांगत कशी ती पळयात. खर उतरांनी सरळ कोणाकूय तडून दिवचे परस हासत खेळत ती उलयो बावल्यो केल्यार मुद्दो जायत्या जाग्यार जायते व्यक्ती कडेन जाय तसो दिस्त पावता. मिडियावेली एक दोन वक्तव्या आंगलट आयले उपरांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान हाली उलोवपाची पद्दत मातशी बदल्ल्या. योग आशिल्लो पांडुरंग गांवकाराचे पुस्तक प्रकाशन सुवाळ्याचो. पुंडलीक नायकान विषय कसो काढलो पळयात. 500 लोकांक तरी हांव मेळो जे म्हाका विचारताले खंय कार्यक्रम आसा. हांगासर आसा पांडुरंग गांवकाराचे पुस्तक. हा मुख्यमंत्री मध्ये पावचो ना अशे खात्री लायक सामके सगळे अशे उलयताले. हांव एक मुद्दाम सांगता की जनमानसात मुख्यमंत्र्याची हे बाबतीत कार्यक्रमांक साहित्यिक कार्यक्रम येवपाचे बाबतीत लोकांचे मत किती आसा हे तांच्या कानार घालप बरे. आयच्या घडये पर्रीकाराक ते बरेच लागले पण दाखवून दिले ना. जे किती सांगपाचे ते व्यवस्थित सांगले. IIT काणी सांगली आणि ताका मातशी शिक्षण माध्यमाचे विषयाचे फोडणंय मारले. एक दीस तो रुमान बसून ते सगळे घोट घेतालो, बरोबर सिगरेट चालू आशिल्ली. दुसरो जो मित्र म्हऱ्यात बसून किती तरी ते गजाली उलयताले. दुसरो जो बरोबर आशिल्लो तो पळय हात सुद्धा जायना, सिगरेटूय पियेना आणि सोऱ्याकूय हात लायना. इतल्यान दोघं जर चकाट्यो करता करता रुमाचे दरवाजे ठकठक झाले आणि सिगरेट एस्ट्रेन दवरली, ग्लास सकयल दवरलो, गेलो दरवाजो उघडलो, समोर बाप म्हणजे बापूय बापूय भितर आयलो.
थंय सोऱ्याचो ग्रास सिगरेट पेट्टा तो दुसरो भुरगो आशिल्लो मातसो हुशार शेवटी आय आय टीचोच त्यामुळे ताणें कितें केलें सिगरेट उखल्ली हातान ग्लास घेतलो आनी वॉक्ड आवट धरलो म्हाका वाचयलो अत्यंत ब्रिलियंट न्ही बापायन काडून आवयन करंज्यो चोकल्यो कितें दिल्ले ते सगळें काडून दिलें पयशेय दिले आपूण घेवन आयिल्लो ते आनी एक 15-20 मिनटांनी आतां आपूण चल्लो म्हणलो पूण वता तो एकूच सांगता म्हणलो असल्या भुरग्या बरोबर संगत घेवं नाका ह्या दिसांनी पुंडलीक बाबाची संगत मातशी बिरडल्या म्हणजे पात्र आशिल्ले लोक संगतीन चड आयले अशें दिसता त्यामुळे वायट वायस मेळ्ळा आपण साहित्यिक कार्यावळींनी निमंत्रणाक मान देऊन वता बरी कार्यावळ असल्यावर आपयनासतना वचून लोकां मदीं बसता थंय आपल्याक वगीच कार्यावळीचो सोयरो करतात ते आवडना हे सिरियस स्पष्टीकरण दिवपाक परिकर विसरलो ना तांच्यानी म्हाका हांव कार्यक्रमाक येवचो ना आपयलो जाल्यार सांगितलें येता आपयलो येना न्ही आनी बेठो आपयलो जर तूं जर म्हाका गॅरंटी दिवची पडटली की हांव थंयच बसतलो वयर आपोवचें ना तरी हांव येता प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आनी दिनेश करपे कीर्तन हे प्रबोधन आणि मन रिजवणीचे एक बऱ्यापैकी माध्यम असे नामनेचो कीर्तनकार अभय टिळकान म्हणा शिरगांवा लयराईच्या देवळात जाल्ल्या 33व्या कीर्तन महोत्सवाचे अभय टिळकान आयतारा उक्तावण केले गोय कला अकादमी हो महोत्सव घडून हाडटा गोवा कला अकादमीन घडून हाडिल्ल्या 33व्या कीर्तन महोत्सवाचे नामनेचे कीर्तनकार अभय टिळकान उक्तावण केले शिरगांवच्या देवी लयराई देवळात हो महोत्सव झालो मला असं वाटतं की अगदी खऱ्या अर्थाने प्रबोधन हे प्रमाण पण रंजन हे त्याची जोड असं लोकरंजनातून लोक प्रबोधन हे ज्या कीर्तनाचं आद्य गाभासूत्र आहे त्या कीर्तनाच्या गादीच अर्धरूपण जी आमची संत परंपरा सांभाळते महर्षी नारदांपासून जी परंपरा आहे या संत परंपरेचं अतिशय मला असं वाटतं मोठं वैशिष्ट्य हे आहे की ही खऱ्या अर्थाने धोका घेऊन आहे या कीर्तन महोत्सवात बाल कीर्तनकाराचे कीर्तन झाले रिपोर्ट प्रुडंट आता घेऊया एक व्यावसायिक विषय